नमस्कार, मी अर्चना। स्वदेश मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपल्याकडे बऱ्याच वेळा फळे असतात घरी आणि ती राहतातसुद्धा, आणि खायचा कंटाळा करतो आपण, पण त्याच वेळेला ती फळे कापली आणि कस्टर्ड टाकला तर किती छान ना। तर मी तुम्हाला दाखवते घरच्या घरी फ्रूट कस्टर्ड कसे बनवायचे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण दूध गरम करून घेऊया। इथे मी अर्धा लिटर दूध घेतले, यातले थोडे दूध मी ठेवते आणि यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। थोडीशी वेलची पूड पण घालून घेऊया। दूध गरम होते तोपर्यंत आपण हे थोडेसे दूध ठेवले त्यात कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया। इथे मी 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली आहे। इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे। आधी 2 चमचे घालून बघायचं आहे, वाटलं की घट्ट नाही झालं दूध तर तुम्ही अजून 1 चमचा पावडर घालू शकता। कधी पण डायरेक्ट कस्टर्ड पावडर दुधात घालू नका, गठुळ्या होतात। इथे आपले दूध छानपैकी तापलेले आहे। आता आपण मिक्स केलेली पावडर यात घालूया। हे घालताना चमच्याने दूध हलवत राहायचं आहे, गॅस कमी करायचा आहे। हे घट्ट झालेलं आहे, आता आपण गॅस बंद करूया आणि आपण हे थंड होण्यास ठेवूया। दूध थंड होते तोपर्यंत आपण फळे कट करून घेऊया। इथे मी हिरवे अंगूर स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता चाकूच्या सहाय्याने आपण असे छोटे छोटे कट करून घेऊया। त्याचप्रकारे ब्लॅक अंगूरसुद्धा आपण कट करून घेऊया। इथे मी स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती पण सुरीच्या सहाय्याने आपण कट करून घेऊया। इथे मी एक सरपटचे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, ते पण या प्रकारे आपण कट करून घेऊया। इथे आपले दूध थंड झालेले आहे। आता आपण त्यामध्ये बारीक केलेली फळे घालूया। फळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता यामध्ये 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर घालूया आणि हे सर्व छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। छानपैकी मिक्स करून झालेलं आहे तर आता याला फ्रीजमध्ये आपण थंड करायला ठेवू। फ्रीजमध्ये साधारण तासभर तरी ठेवा, जास्त वेळ ठेवेल तर खाण्यास अजून मजा येईल। खूप छान लागते हे कस्टर्ड, लहान मुलांना खूप आवडेल। सहसा मुले फळे खाण्यास कंटाळा करतात, तर हे कस्टर्ड एकदा तरी बनवून बघा। तर आपले फ्रूट कस्टर्ड तयार आहे, तुम्ही हे नक्की बनवून बघा आणि बनवून मला सांगायला विसरू नका। तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। चला तर पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये। धन्यवाद।